न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने निशुल्क भव्य जिल्हास्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नाशिकच्या बळी मंदिरा शेजारी शुभमंगल कार्यालय या ठिकाणी हा वधूवर पालक परिचय मेळावा होणार आहे. रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातून तसेच राज्यातून अनेक समाज बांधव उपस्थित राहणार आहे. याबाबतची अधिकची माहिती ज्ञानेश्वर सोमासी यांनी दिली आहे. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे उद्या दिनांक 5/11/2023 रोजी बळी मंदिर येथील शुभमंगल कार्यालय येथे आपला वधूवर मेळावा माळी समाजाच्या वतीने आणि माळी महासंघाच्या वतीने आयोजित केलेला आहे. हा संपूर्ण मेळावा निःशुल्क आहे. नाशिक जिल्ह्यातून व नाशिक जिल्ह्याबाहेरून सर्व समाजबांधव वधूवर व पालक या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून त्यांना जेवणाची व चहापानाची सोय मोफत करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं नियोजन गेले महिन्याभरापासून आम्ही करत आहोत. समाजाच्या उत्कर्षासाठी व समाजबांधवांना एकत्रित आणण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वधूवरांना व त्यांच्या पालकांना आपल्या मुलामुलींचे लग्न जमणं सोपं व्हावं ह्या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समाजबांधवांनी यासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि या सहकार्यातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. वधूवरांकडनं कुठलीही फी या कार्यक्रमासाठी आकारली जाणार नसून संपूर्ण कार्यक्रम किंवा संपूर्ण रजिस्ट्रेशन फी निःशुल्क आहे आणि त्याचा संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्याबाहेरून जे वधूवर येतील त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा अशी मी नाशिक जिल्हा कार्यकारिणीतर्फे सर्व समाजबांधवांना आवाहन करतो. आणि माझे जे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहे संतोष पुंड, भूषण मंडलिक, अविनाश भरितकर, राजकुमार सूर्यवंशी, त्याच्यानंतर विलास वाघ, गणेश जाधव, अविनाश मंडलिक आणि महेश ढोले हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सर्व या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. उद्या सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होईल आणि या ठिकाणी अंबादास. या प्रसंगी अविनाश मंडलिक, रवी बहरकर, गणेश जाधव, ज्ञानेश्वर सोमासे, महेश ढोले, संतोष पुंड, विलास वाघ, सोपान पुंड आदी उपस्थित होते. न्यूज इंडिया मराठीसाठी प्रतिनिधी हेमंत कालमेघ, नाशिक.